तुमचं माझं काय बांधणं बांधणं आहे, पण एकंदरीत गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितलं, तुमच्या तुमच्या हातात दिसतंय, तर आज आम्हाला तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुम्ही इतक्या दिवस काय करायला हे मला कळलं नाही, पण तुम्ही तुमच्या पुढच्या न्याय देत नाही हे माझं, आम्ही तुमच्या गोंधळा काढून भाजणार असं सांगू, असं समजा हसणार नाही, पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं कुटुंब काळ बघायचं का? त्यांना माझी प्रेमाची भाषा सर गजब नाही, म्हणून तुम्हाला मी लोक तुमचं माझं काय बांधायला बांध नाही, पण एकंदरीत गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितलं, तुमच्या तुमच्या हातात दिसतंय, तर तुम्ही ते बघून, तर आज आम्हाला तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुम्ही इतक्या दिवस काय करायला हे मला कळलं नाही, पण तुम्ही तुमच्या पुढच्या न्याय देत नाही हे माझं, आणि मग तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर जोर द्या पाहिजे, आपण आज चांगलं काम केलं नाही, आम्ही तुमच्या गोंधळा काढून भाजणार असं सांगू, असं समजा हसणार नाही, पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं कुटुंब काळ बघायचं का? आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काढून का भासलं, तर तुम्ही काय उत्तर द्याल की मी 16 दिवस थांबलो, मी आणल्याची ताकदच दिली नाही, किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने विचारलं तर तुझ्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काढून का भासले, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर आमची विनंती ही, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, करणार नाही मी उदाहरण सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये 16 दिवस जर गांजा सापडला असेल आणि तुमच्या निदर्शन झालं असेल, तुम्ही थांबता कामाने, आणि जे आमच्या मुलाचं तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा दाखल काय होत, त्यांनी तुमच्याकडे मागणं काय, तुमचा आदर्श घेणं त्यांनी मारलं, त्यांनी मार खाल्ला, त्यांनी एक विचार मांडायला गेले, विचाराच्या तुम्ही विचाराच्या बाजूनी मुद्द्याची लढाई मुद्द्याने होत्या, पण मुद्द्यावर आल्यानंतर कुठं त्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल केले.